ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने गडकरी रंगायतन येथे आज दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. मंगेश पाडगावकर आणि शांता शेळके यांच्या गीतांवर आधारित ही दिवाळी पहाट होती. रवींद्र साठे, मृदुला दाढे जोशी, सीमा भिडे, अवधूत रेगे आणि अनुजा वर्तक यांच्या गायकीने यावेळेस ठाणेकर रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. त्याच्या जोडीला निवेदक म्हणून ख्यातनाम कलावंत श्री शरद पोंक्षे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला ठाणेकरांनी चांगली दाद दिली. बघूया ही एक झलक. स्वतःसाठी देवाला यातलं काही नको असतं स्वतःसाठी. फुलं अर्पण करतो देवाला, ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून. फुलं अर्पण करतो देवाला, ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून. सारी पृथ्वीच ज्याचा बगीचा, त्याला काय करायचे फुलं घेऊन. नैवेद्य जो आपण दाखवतो तो काय देव खातो. नैवेद्य जो आपण दाखवतो तो काय देव खातो. तो तर स्वतःच प्राणी मात्रांचं भरण पोषण करत असतो. निरांजनाच्या इवल्या ज्योतीनं ओवाळतो आपण प्रभूला. निरांजनाच्या इवल्याच्या ज्योतीनं ओवाळतो आपण प्रभूला. चंद्र सूर्य जातीनं हजर ज्याच्या दिमतीला. स्तोत्र त्याची गातो ती काय. स्तोत्र त्याची गातो ती काय. आपापलंय म्हणून स्तुतीला. निर्गुण निराकार जो, त्याला अवडंबर हवंय कशाला. सारं काही जे करायचं ते स्वतःसाठी असतं करायचं. प्रार्थनेनं देव बदलत नसतो, स्वतः स्वतःला असतं सुधारायचं. आवडलेल्या आमटीचा आवाज करीत मारता भुरका, विश्वास ठेवा यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं याच्यासारखा दुसरा शाप नाही. जबरदस्त डुलकी येते धर्मग्रंथ वाचता वाचता. जबरदस्त डुलकी येते धर्मग्रंथ वाचता वाचता. लहान बाळासारखे तुम्ही खुर्चीतच पेंगू लागता. विश्वास ठेवा यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं याच्यासारखा दुसरा शाप नाही. देवळापुढील रांग टाळून तुम्ही वेगळी वाट धरता. देवळापुढील रांग टाळून तुम्ही वेगळी वाट धरता. गरम कांदा भजी खाऊन पोटोबाची पूजा करता. विश्वास ठेवा यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं याच्यासारखा दुसरा शाप नाही. प्रेमाची हाक येते तुम्ही धुंद साध देता. प्रेमाची हाक येते तुम्ही धुंद साध देता. कवितेच्या ओळी ऐकून मनापासून दाद देता. विश्वास ठेवा यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं याच्यासारखा दुसरा शाप नाही. Thank you.
श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान देणारी जाओ हीच प्रार्थना. पुनश्च एकदा श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षवधी शुभेच्छा. नगरसेविका सौ नम्रता घरत आणि समाजसेवक श्री रवी घरत यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. ही दीपावली आपल्या आयुष्यामध्ये मंगलमय पहाट घेऊन येऊ. ही दिवाळी आपलं आयुष्य सुखसमृद्धी समाधानाने भरभराट करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा नगरसेविका सौ नम्रता घरत आणि श्री रवी घरत यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. कोकणच्या सेंद्रिय उसापासून बनवलेला असल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी. ठाणे शहराचे आमदार माननीय श्री संजयजी केळकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान आनंद आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे शहराचे आमदार माननीय श्री संजयजी केळकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नरेश मस्के यांच्या विराट सांस्कृतिक मंच या संस्थेच्या वतीने काल दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. गाणी, कविता, गप्पा, किस्से यांची ही संगीतमय मैफल होती. माधुरी करमरकर, शार्मली सुकटणकर, धनंजय मस्कर, दत्ता मेस्त्रे यांनी यावेळेस आपल्या गायकीने ठाणेकर नागरिकांना मंत्रमुग्ध केलं. स्मिता गवाणकर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. यावेळेस मराठीतील ख्यातनाम अभिनेत्री वर्षा उसगावकर या देखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनी देखील यावेळेस काही गाणी म्हटली आणि ठाणेकर रसिकांची हृदय जिंकली. माजी नगरसेवक श्री संजय तांडेल यांच्या वतीने घोडबंदर रोड परिसरामध्ये राहणाऱ्या तमाम नागरिकांना
दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान भरभराट आणि ऐश्वर देणारी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री संजय तांडेल यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दारोन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेल स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेल स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, माजी नगरसेविका सौ महेश्वरी तरे आणि माजी नगरसेवक आणि राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री संजय तरे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी समाधान भरभराट देणारी जाओ हीच आई एकविरा देवीच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा माजी नगरसेवक श्री संजय तरे, माजी नगरसेविका सौ महेश्वरी तरे आणि शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री संतोष साळवी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीनिमित्त लक्षावधी शुभेच्छा. ही दीपावली आपल्याला सुख समृद्धी समाधान भरभराट आणि यशाची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री संतोष साळवी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत ते आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. ठाणे महानगरपालिकेच्या दिवा परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक श्री शैलेश पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री शैलेश पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री राजेश मडवी आणि नगरसेविका सौ प्रतिभा राजेश मडवी यांच्या पुढाकाराने काल ठाणे शहरामध्ये दिव्यांग मुलांसाठी
दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. दीपावली हा आनंदाचा सण आहे. हा सण प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबातील व्यक्तींबरोबर साजरा करत असतो. मात्र आजच्या घडीला समाजातील विशेष मुलं आणि त्यांचा परिवार मात्र या आनंदापासून बऱ्यापैकी लांब असतो. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्या चैतन्य निर्माण करून नवीन जीवनाची ज्योत पेटवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं श्री राजेश मढवी यांनी सांगितलं. विशेष म्हणजे यावेळेस या मुलांनी प्लास्टिकमुक्त ठाणे याचा संदेश देखील ठाणेकरांना दिला. पहाट आपुलकीची हा एक वेगळा आपण उपक्रम गेल्या वर्षीपासून सुरू केला. त्याच्यात अपंग आणि दिव्यांग मुलांसाठी आपण दिवाळी साजरी करतो. ठाण्याचा राममूर्ती रोड आणि डोंबिवलीचा फडके रोड हा दिवाळी पहाटसाठी खूप प्रसिद्ध झालेला आहे. पण इथे तरुणाई उतरलेली असते पण दिव्यांग मुलं कुठे दिसत नाहीत. दिव्यांगांचे कार्यक्रम हे चार भिंतीत होतात. आपण पहिल्यांदा दिव्यांगाला आपल्या राममूर्ती रोड विष्णुनगर या परिसरात त्यांना एक प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे जिथे त्यांची ती कला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर 16 काटन रोड ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.